फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. स्वामी म्हणे दत्तावतारी आहेत, प्रत्यक्ष दत्त भगवान इथं अक्कलकोटी स्वामींच्या रूपात अवतरले आहेत असं सगळीकडे पसरलं आहे आणि त्यामुळे सगळा गोंधळ झालाय. चोळ्या थांब, आम्ही निघालो. पण आपल्या नैवेद्याची वेळ झाली. अरे तिथे अनेक भुकेले आहेत, आम्हाला जायला हवं. स्वामी पण कुठे? अरे तो जनकल्याणाचं काम करतोय, धोकाबत करतोय. अरे त्याला मदत नको करायला. स्वामी या, या सगळ्यांनी या. अरे काय करताय? थांबा. अशा अवघड दुष्काळग्रस्त परिस्थितीत जे करायला हवं तेच करतोय. अहो पण हे सरकारी धान्य आहे, आपले खासगी मालमत्ता नाही आहे. हे धान्य तुम्ही असं परस्पर वाटू शकत नाही. हे बघा, कोणत्या गोष्टीला किती महत्व द्यायचं हे मला नीट कळतंय. तुम्ही बाजूला व्हा. हवं तर तुमचा वरिष्ठ अधिकारी तुम्हाला बाजूला व्हायचा हुकूम देतोय असं समजा. मला माझं काम करू दे. ठीक आहे, घ्या तुम्ही. चला सगळ्यांनी. घाबरू नकोस यशवंत, आम्ही येतोच ना. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. काय मग मामलेदार साहेब, शेवटी केलंच ना तुमच्या मनासारखं. हो, म्हणून तर असं निवांत बसून स्वामींचं नामस्मरण करू शकतोय. नाहीतर मनाला सतत रुखरुख राहून राहिली असती. गावातले लोक भुकेले होते, एक एक घास घेणंही जड झालं होतं त्यांना. पण आज गावातला एक एक जण पोटभर जेवत असेल. आणि हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालंय. आज खूप मोठं धाडस केलं तुम्ही, नाही का? अगं मी केवळ निमित्त मात्र. हे काम करण्यासाठी कुठेतरी स्वामींनीच प्रेरणा दिली म्हण ना. आज माझं मामलेदार असणं सार्थकी लागलं. काय मग मामलेदार साहेब, आता तरी मन झालंय ना शांत? आता जाईल ना जेवण? चला जेवायला चला. आलोच, एवढं नामस्मरण पूर्ण करतो. मामलेदार साहेब,
सरकार ने हा कलिता पाठवला तुमच्यासाठी। काय हो? हाँ शिपाई का आला होता? सरकार ने खलिता पाठवला। खलिता? हो मी वाटलेल्या धान्याचे पैसे उद्या संध्याकाळच्या आत सरकारी तिजोरीत जमा करण्याचे आदेश दिलेत, नाहीतर मला तुरुंगात जावं लागेल। अहो पण मग आता पण काय करायचं आणि एवढे पैसे आणायचे कुठून? हो पूर्ण धान्याची किंमत भरायची झाली तर स्वतःला विकूनच आपण ती पूर्ण करू शकणार नाही। मग आता एवढं सुरतं की मी उद्या जाऊन जे केलंय ते कबूल करायचं आणि शिक्षा भोगायची। अहो पण शिक्षा व्हायला तुम्ही तसं काही केलंच नाहीये। तुम्ही जे काही केलं ते लोकांसाठीच केलं ना, आणि त्या भूकेने व्याकुळ झालेल्या लोकांना तुम्ही अन्न दिलंय, मग त्याची शिक्षा का म्हणून भोगायची? तुम्ही काही चुकीचं केलेलं नाहीये का? आणि स्वामी आहेत ना ते बघून घेतील, त्यांना माहितीये तुमचं भलेपण, ते असं अनर्थ नाही होऊ द्यायचे। आता कसं बोललीस? आपण स्वामींचा धावा धरू, स्वामी सगळं ठीक करतील। यशवंता हाच तुमचा आमच्यावरचा विश्वास आम्हाला आवडतो। भक्ताला भगवंताशी बांधून ठेवणारा दुवा आहे हा। तुम्ही संकटात सापडलात की आम्हाला धावून यावं लागतं ते यासाठी। अहो काय करायचं? काही उपाय सुचतोय का? नाही आणि संध्याकाळी सगळे पैसेही जमा करायचे आहेत ना। पैशांची जमा जमा कशी करता येतील ते बघतोय। हे कागदपत्र, घर आणि शेत जमीन सावकाराला विकतोय, बघू किती पैसा येतो ते। नाही मला माहिती आहे पैशांची गरज खूप मोठी आहे, मी येड्यावर नाही भागणार आहे, पण प्रयत्न करायला काय हरकत आहे। मी काय म्हणते, जर आपण थोडे पैसे उसने घेतले तर? नाही म्हणजे तशीही आपली बरीच माणसं जोडलेली आहेतच ना। अगं मला सांग, अशा परिस्थितीत पैशांचा दुष्काळ असताना कोण कसं पैसे देणार? एकादशीच्या घरी शिवरात्र अशी गत व्हायची। अगं आपल्या घरी खाण्याचे वांदे आहेत, तर कोणाकडे कसं काय पैसे मागणार? आपलं बघून चालायला लागतं ग, कशाला कोणाकडे पैसे मागून त्यांच्यावर नामुष्कीची वेळ आणायची। बघू जमल्यास सावकाराकडून कर्ज घेऊ। अहो थांबा जरा, हे पहा हे काही दागिने येत नसेल, ते घेऊन जा, बघा याचे केवढे पैसे येतात ते, तेवढीच भर। अगं पण हेच काय ते शिल्लक होते आणि तेही विकू म्हणतोस? काही नाही अहो, असं का म्हणताय तुम्ही? खरं तर अशा वेळीच हे कामी येतात, न्या तुम्ही। आली आहे भोगासी। तर काय म्हणतो डीसीबी साहेब तुम्हाला मी?
कलेक्टर साहब। अरे वो तो जरा थोड़ा दम घ्या, असं धावत का आलाय? उसे पत्नीच तशी आहे, त्या देव मामलेदारांनी गोदामातलं 10,000 सगळं धान्य गावातल्या लोकांमध्ये वाटून टाकलं। व्हाट, काय समजतो काय स्वतःला? तो धान्याची रक्कम भरण्याबद्दल त्यांना आदेशही दिलेला होता, तसा खलिताही रवाना झाला होता। आज संध्याकाळपर्यंतचीच मुदत दिली होती, अजूनही तिजोरीत पैसे जमा केलेले नाहीयेत त्यांनी। डीसीपी साहेब, ओ काय चाललंय काय? सगळं धान्य गावामध्ये वाटून टाकलं जातंय काय? हे अधिकार दिले कोणी त्याला? चला माझ्या बरोबर, आज आपण त्याला जाब विचारू आणि 10,000 रुपये भरायलाही लावू, आणि जर नाही भरले तर त्याला खडी फोडायला पाठवू। चला नमस्कार। या मामलेदार साहेब, आज इकडे कुणीकडे? तुमच्याकडे थोडं काम होतं। माझ्याकडे? बसा बसा, बोला। मला थोडी पैशाची नड होती। अरे आम्ही त्यासाठीच राहू, बोला। असं आहे सावकार की मला माझं घरदार जमीन जुमला विकायचं आहे, हे त्याचे कागदपत्र आणि हे सगळे दागिनेही ठेवा। हे काय सगळंच खुणखुण टाकताय? हो वेळच तशी आली आहे सावकार, सांगा ना मला या सगळ्याची काय रक्कम मिळेल? या सगळ्याचं बघा, 1,000 रुपये देऊ शकतो। काय फक्त 1,000? साहेबच तेवढ्या किमतीचं आहे ना। अहो पण मला तर 10,000 रुपयाची गरज होती। क्षमा करा मामलेदार साहेब, आम्ही गरज पाहून नाही तर वस्तू पाहून किंमत ठरवत असतो। अच्छा मग असं करा सावकार, हे कागदपत्र घर जमीन हे सगळं तुम्ही ठेवा, मला उर्वरित रकमेवर कर्ज द्या। अरे बाबा कर्ज देईन, पण ते तुम्ही कसं फेडणार? आम्हाला ते बघावं लागतं आधी, घरदार जमीन विकली मग मागे शिल्लक काय राहिलं? कारण म्हणून काय ठेवणार तुम्ही इथं? आणि नोकरी करून एवढ्या मोठ्या कर्जाचा डोंगर कसा काय फेडणार तुम्ही? नाही बाबा, मी तुम्हाला कर्ज बिर्ज नाही देऊ शकत। ओ पण सावकार माझ्या शब्दावर तरी विश्वास ठेवा। अरे रोकड्याचा व्यवहार असा शब्दावर करू लागलो तर आमचा धंदा बुडेल, आम्ही बुडू। अहो पण नाही नाही, आम्हाला असा व्यवहार करता येत नाही, जा तू। अरे यशवंता असं कसं होईल? जोपर्यंत आम्ही आहोत तोपर्यंत आमच्या भक्तांचे मार्ग कधीही बंद होणार नाहीत। या मामलेदार, तुम्ही सरकारी नोकर आहात ते विसरलात की काय? की स्वतःलाच गोदामाचे मालक समजून ते रीतं केलं? कलेक्टर साहेब, अशा परिस्थितीत माझा नाईलाज झाला। अहो अशी बेजबाबदारपणाची विधानं करू नका, म्हणे नाईलाज झाला। आता माझाही नाईलाज झालाय, तुम्हाला धान्याचे पैसे भरावे लागतील। माफ करा, माझ्याकडे एवढे पैसे नाहीत। अहो सरकारी नियमांचं उल्लंघन केलंय तुम्ही, आणि आता म्हणता माझ्याकडे पैसेच नाहीयेत। कलेक्टर साहेब, मी नियम भंग केला कारण मला वाटतं नियम लोक रक्षणासाठी असतात, आणि अशा वेळी नियमांपेक्षा लोकांची भूक भागणं हे अगत्याचं होतं, म्हणून मी धान्य वाटून टाकलं। अरे वा छान, याबद्दल तुमचा गौरव केला पाहिजे, तुम्हाला बक्षीसही दिली पाहिजे, नाही का? आता सरकारी पाहुणे म्हणून तुरुंगात राहा, अटक करा ना। थांबा,
यांना अटक करू नका। हे घ्या पैसे, यांना सोडून द्या। मोजून घ्या पैसे, भरपाई म्हणून तुम्ही मागत होता त्यापेक्षा जास्तच आहे। भाऊ कोण आहात तुम्ही, मला एवढी मदत का करताय? भाऊ म्हटलत ना, मग भाऊच समजा। आणि कुणालाही मदत करायला नात्याची आवश्यकता असतेच का? माणुसकीच्या नात्यानं तुम्ही अनेक लोकांना मदत केली, त्यावेळी हा विचार केला होतात का? घ्या हे पैसे, नाही म्हणू नका। मोजलेत पैसे? हो, पैसे तर चोख आहेत, पण कमाल आहे मामलेदार, पण किती मोठ्या रकमेची सोय झाली तुमची, आणि कोण कुठला माणूस तुमच्यासाठी धावून आला? कमाल माझी नाही हो, कमाल माझ्या गुरूंची आहे। जे यांच्या रूपात माझ्यासाठी धावून आले। मामलेदार मला माफ करा, मी तुमच्या भूमिकेबद्दल संशय घेतला, तुमच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी बोललो, पण आता मला कळलं की तुमच्या पाठी परमेश्वर उभा आहे। नाहीतरी इतका चमत्कार होणं शक्यच नाही हो। नाही हो, ही सगळी स्वामींची कृपा। खरंच आहे मामलेदार, तुमच्यासारखीच माणसं या देशाचे भूषण आहेत, आणि मला खरंच तुमचा अभिमान वाटतो, कौतुक करावं असं वाटतं, तुम्ही तुमच्या परमार्थ मार्गाला अनुसरून चला। आणि एक सांगू, झाल्या प्रकरणाबद्दल तुमच्यावरती मी थोडीही कारवाई करणार नाही। धन्यवाद। चला रे। भाऊ तुम्ही माझ्यासाठी एवढं केलं, माझ्या घरी चला ना, जलपान करा, मला खरंच बरं वाटेल। नको, त्याची आवश्यकता नाही, ज्या कामासाठी आलो होतो ते काम झालं। मला खरं सांगा, कोण आहात आपण? यशवंता, अजून आम्हाला ओळखलं नाहीस? तुम्ही मला या संकटातून निभावून नेलं, वाराच्या वेगहून माझ्यासाठी धावत आलात। तुमचं भक्तांवरचं प्रेम, तुमची माया, तुमचं वात्सल्य, तुमची कृपा, धन्य झालो मी। सार्थक झालं माझ्या आयुष्याच। स्वामी मी या क्षणापासून सगळं सोडतो, कलेक्टर साहेबांकडे माझा राजीनामा देतो। स्वामी
मला तुमच्या भक्तीत रंगून गमवून जायचं. माझ्या भक्तीचा स्वीकार करा स्वामी, मला आशीर्वाद द्या. येऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भक्ताच्या अढळ विश्वासाला गुरु कायम जागतो आणि भक्ताचा विश्वास सार्थ ठरवतो.